हॅलो स्टुडंट इन सेकंड पार्ट वी विल लर्न अबाउट सिंपल पास टेन्स सिंपल पास टेन्स डिस्क्राईब्स अन ॲक्शन इव्हेंट और कंडिशन दॅट ऑकर इन द पास्ट ॲट स्पेसिफाईड टाईम साध्या भूतकाळात क्रिया मागे गेलेल्या काळात एका विशिष्ट क्षणाला घडलेली असते शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रश्न सोडवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे साध्या भूतकाळात डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते फॉर एक्झाम्पल आय डीड वी डीट यू डीड यू डीड ही डीड सी डीड इट डीड दे डीड दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे सर्व पुरुषवाचक सर्व नामानंतर मूळ क्रियापदाचे भूतकाळी रूप येते फॉर एक्झाम्पल आय प्लेड वी प्लेड यू प्लेड यू प्लेड ही प्लेड सी प्लेड इट प्लेड दे प्लेड तिसरा महत्त्वाचा नियम म्हणजे वाक्य नकारार्थी असताना डीड या सहाय्यकारी क्रियापदाला जोडून नॉट वापरावे व नंतर मूळ क्रियापदाचे पहिले रूप लिहावे फॉर एक्झाम्पल आय डीड नॉट प्ले वी डीड नॉट प्ले यू डीड नॉट प्ले यू डीड नॉट प्ले ही डीड नॉट प्ले सी डीड नॉट प्ले इट डीड नॉट प्ले दे did नॉट प्ले चौथा महत्वाचा नियम म्हणजे वाक्य प्रश्नार्थक असताना डीड या सहाय्यकारी क्रियापदाने वाक्याची सुरुवात करावी व करत्यानंतर मूळ क्रियापदाचे पहिले रूप लिहावे फॉर एक्झाम्पल डीड आय प्ले Did we play? Did you डीड वी प्ले डी Did he यू प्ले डीड यू प्ले डीड ही प्ले Did सी play? Did it play? Did they play? पाचवा महत्वाचा नियम म्हणजे वाक्य नकारार्थी प्रश्नार्थक म्हणजेच निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह असताना डीड प्लस करता प्लस नॉट प्लस मूळ क्रियापदाचे पहिले रूप या सूत्राचा वापर करावा फॉर एक्झाम्पल डीड आय नॉट प्ले डीड वी नॉट प्ले Did यू नॉट प्ले Did यू नॉट प्ले Did ही नॉट प्ले Did सी नॉट प्ले Did it not इट नॉट प्ले not play? नॉट प्ले पुढील भागात आपण साधा भविष्यकाळ सिंपल फ्युचर टेन्स याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया साध्या भूतकाळाच्या प्रश्नांचा अधिक सराव होण्याकरता सोबत दिलेल्या गुगल Form व पी डी एफमधील प्रश्न अवश्य सोडवा थँक्यू